चूक केलेल्याला या ठिकाणी आज जर आपण माफ करत राहिलो ना तर महाराष्ट्रामध्ये उद्या कुठल्याच लोकप्रतिनिधीचं घर हे या ठिकाणी शिल्लक राहणार. चूक केली नसेल आणि जर कोणाला अटकवलं असेल मी तुम्हाला शब्द देतो. माजलगाव इथे 5000 मॉब होता आणि बीड शहरामध्ये 1500 ते 2000 मॉब होता हे पोलिसांच्या रेकॉर्डला आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला त्या एफ आय आर मध्ये सगळ्या गोष्टी पहिले येत नाही, नंतर त्या गोष्टी त्या ठिकाणी ज्या आहेत त्या येत असतात. आणि आणि आपण जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे आपल्याला ही कल्पना आहे की माजलगावची घटना झाली तर एसपी इकडचा फोर्स घेऊन माजलगावला गेले आणि त्याच्यानंतर इकडे ही कार बीड मध्ये हे सगळं सुरू झालं. तो फोर्स आला, बाहेरचा फोर्स आला, हा सगळा फोर्स पोहोचतपर्यंत या मॉबनी या ठिकाणी या सगळ्या कारवाया केल्या होत्या. खऱ्या कारवाया जर तुम्ही बघितल्या म्हणजे त्याचा ट्रिकल इफेक्ट हा बराच काळ होता, पण ऍक्च्युअल कारवाया ज्या झाल्या आहेत त्या साधारणपणे 1.5 ते 2 तासात मेजर जाळपोळ आणि मेजर असॉल्ट जो आहे तो त्या 1.5 ते 2 तासामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे ही खरंच आहे की पोलिसांची संख्या कमी होती. आणि आपण जे म्हणताय मी आपल्याला सांगतो, आतापर्यंत जे अटक केलेले आहेत यांच्या विरुद्ध ऍक्शनेबल पुरावा आहे. जर कोणाच्या विरुद्ध ऍक्शनेबल पुरावा नसेल आणि असा जर कोणी अटक झाला असेल त्याला सोडू 100%. आपल्याला कोणाला अटकवायचं थोडी आहे, पण ज्याच्या विरुद्ध ऍक्शनेबल पुरावा आहे आणि तो आज जर म्हणत असेल की नाही त्यावेळेस चुकलं, मी यांच्यासोबत चालला गेलो, माझा मित्र होता म्हणून गेलो, हे चालणार नाही. आणि मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुमचे म्हणजे तुमचं घर तर झालंच गेलं पण तुमचं एकट्याचं नाही, इतक्या लोकांची घरं त्या ठिकाणी झाली आहेत, त्यांचं हॉटेल झालं आहे, त्या बाकी लोकांची घरं झाली आहेत, यांची कार्यालय झाली आहेत, दया दाखवू नका, ही वेळ नाही आहे ती. या ठिकाणी ज्यांनी चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करावीच लागेल. आणि चूक केली नसेल आणि जर कोणाला अटकवलं असेल मी तुम्हाला शब्द देतो, मी शब्द देतो, चूक केली नसेल आणि अटकवलं असेल मी स्वतः लक्ष घालून त्याला बाहेर काढेल. पण चूक केलेल्याला या ठिकाणी आज जर आपण माफ करत राहिलो ना तर महाराष्ट्रामध्ये उद्या कुठल्याच लोकप्रतिनिधीचं घर हे या ठिकाणी शिल्लक राहणार नाही.